आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। एमपीएससी च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी। एमपीएससी ची परीक्षा हे 21 मार्च ला जवळपास निश्चित होणार असून जवळपासच्या सर्व परीक्षा सुद्धा वेळापत्रकानुसार होणार आहे। झारखंड मधील जमशेदपूर शहरामध्ये बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये अचानक आग लागली असून आगीमध्ये जवळजवळ लाखो रुपये खाक झाले आहेत। या घटनेची माहिती दिल्यानंतर बराच काळ लोटल्यावर पोलीस व अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली। फेसबुक युजर्स साठी एक मोठी बातमी, आता 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून कमवू शकतात पैसे। जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून फेसबुक लोकांना पैसे कमवण्याची संधी देत आहे। कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चोपडा व 40 गाव या 2 शहरांमध्ये 7 रोग प्रतिबंधात्मक कायद्याचा आधार घेऊन काही प्रतिबंध घालून दिले आहे। कोरोना रुग्ण वाढीमुळे 13 व 14 मार्च रोजी व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहतील। चोपडा व 40 गावात 2 दिवस कडक प्रतिबंध लागू। 40 गावकरांनो पिण्याचे पाणी जरा जपून वापरा, कारण जळगाव जिल्ह्याची तहान भागवणारी गिरणा धरणाचा जलसाठा आता 50% आला असून उन्हाळ्यामध्ये तीव्र पाण्याची टंचाई येऊ शकते। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।